देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. पुण्यातही भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हडपसर येथील प्रभाग क्रमांक 26 माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी सुद्धा मोदींना आपल्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींना वाढदिवसानिमित्त त्यांनी श्रीरामाची आरती करून दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थनाही केली आहे. त्याचबरोबर मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप तसेच सवलतींच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजनही केले होते. या आयोजनामध्ये तुळजाभवानी नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, माजी आजी नगरसेवक यांचा सहभाग होता. आज या ठिकाणी मी माजी नगरसेविका सौ विजया वाडकर प्रभाग क्रमांक हडपसर विधानसभा प्रभाग क्रमांक 26 वतीनं आज या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी नेत्र तपासणीचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी नेत्र तपासणीमध्ये ज्यांना ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया सांगितली असेल त्यांचं HV देसाई हॉस्पिटलमध्ये वाजवी दरामध्ये शस्त्रक्रिया केली जाईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना ज्यांना चष्मा सांगितलं आहे त्यांना मोफत चष्म्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्या केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत मग त्यामध्ये शेतकऱ्यांना दर महिन्याला काही ठराविक रक्कम दिलेली असेल त्या ठिकाणी ते लाभार्थी असतील. या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना असेल त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये ज्यांनी आपलं योगदान या ठिकाणी दिलं आहे मग डॉक्टर्स असतील, परिचारिका असतील, सर्व कोरोना योद्धे असतील त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी आज या नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं ठेवलेला आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मी मनापासून या प्रभाग क्रमांक 26 वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देते. त्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो, त्यांना उत्तम आरोग्य लाभो असं प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाभार्थी अजून बरेचशी संख्या आहे. जवळजवळ आतापर्यंत अजून नक्की संख्या माहीत नाही परंतु 100-150 पर्यंत ती संख्या जाईल. लाभार्थी पण भरपूर झालेले आहेत. टायमिंग ठेवलेलं आहे 10 ते 2 पर्यंत परंतु जर नागरिक जर जास्त वाढले तर तरी आपण त्यांना कोणाला नाराज करणार नाही तोपर्यंत आपण चालू ठेवू. मोतीबिंदूचं वाजवी दरामध्ये HV देसाई हॉस्पिटलमध्ये होणार आहे. आज देशाचे लाडके पंतप्रधान आपले नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक 26 सेवा आणि समर्पण या सप्ताहाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, लाभार्थींचे विविध लाभार्थी जे आहेत त्यांचे सत्कार आणि कोविड योद्ध्यांचा सत्कार असे वेगवेगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेविका भारतीय जनता पार्टीच्या हडपसर विधानसभेचे सरचिटणीस तो विजयताई वाडकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 26 हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ 250 ते 300 लाभार्थींनी आत्तापर्यंत या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. या देशाचे पंतप्रधान हे आज जागतिक नेतृत्व आहे आणि त्यांचा वाढदिवस हा बूथ पातळीपासून ते देश पातळीपर्यंत सर्व स्तरामध्ये साजरा व्हावा या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या ज्या आमच्या विविध प्रकारच्या ज्या सगळ्या आघाड्या आहेत त्या आघाड्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत.